आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हुपरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न, प्रलंबित प्रश्नासह महत्त्वपूर्ण ठरावांना मंजुरी. हातकलंगले तालुक्यातील हुपरी नगर परिषदेच्या विशेष सभेत शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांसह हंगामी 9 कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबरोबरच जिल्हा परिषदेकडे असलेला भारत निर्माण पाणी योजनेचा निधी वर्ग न करता ही योजना नगर परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण ठराव आजच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयश्री गाठी या होत्या, तर उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे व मुख्याधिकारी तानाजी नरळे यांची प्रमुख उपस्थिती होती. नवनिर्मित हुपरी नगर परिषदेची पहिली सभा कन्या विद्या मंदिर येथील सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत 18 विषयांसह ऐनवेळी येणाऱ्या विषयांना मंजुरी देऊन चर्चा करण्यात आली. या सभेत हुपरी शहरातील सिटी सर्व्हे न झालेल्या भागाचा आराखडा तयार करणे, शहराचा विकास आराखडा, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, वैयक्तिक शौचालयास 17,000 अनुदान देणे, शाहू नगर मधील 12 प्लॉट सुशोभीकरणास मंजुरी, शाहू तालीम बांधकाम स्वच्छ शहर आराखडा तयार करणे आदी महत्वाच्या 18 विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. आजच्या सभेचे विषय पत्रिका वाचन कार्यालयीन निरीक्षक रामचंद्र मुधाळे यांनी केले. सभेत नगरसेवक सुदर्शन खाडे, अमिय जाधव, रफिक मुल्ला, गणेश वाईगडे, ऋतुजा गोंधळी, सपना नलवडे यांनी सहभाग घेतला. महानकारी न्यूज साठी हुपरीहून सुनील गुंडके.